नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आकाश टेक मराठीच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. तर मित्रांनो, BSc ॲग्रिकल्चरच्या संदर्भामध्ये जो सेकंड अलॉटमेंट लिस्ट आहे, या संदर्भात बऱ्याच विद्यार्थ्यांची व्हिडिओमध्ये कमेंट येतात की सेकंड अलॉटमेंट लिस्ट कधी लागणार आहे. त्याचबरोबर इंस्टाग्रामवरती देखील या ठिकाणी मेसेज येतात विद्यार्थ्यांचे की सेकंड अलॉटमेंट लिस्ट केव्हा लागेल. पण मित्रांनो, मला सांगताना दुःख वाटतंय की अद्यापही या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचं अपडेट CATCL किंवा MIIT प्रोव्हाइड करण्यात आलेलं नाही आहे. तर मित्रांनो, यासाठी आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. तर जे चेतन आंबोरे सर यांचं जे यूट्यूब अकाउंटला फॉलो करतात, त्यांना माहीत असेलच की त्यांनी एक आज हॅशटॅग ट्रेंड ट्विटरवरती शेअर केलेला आहे आणि आवाहन केलेलं आहे की सर्वांना तो ट्रेंड हा शेअर करा, ट्विट करा, रिट्विट करा, म्हणजे जेणेकरून त्यावरती काहीतरी कारवाई होईल आणि तो ट्रेंडिंगला गेल्यानंतर लवकरात लवकर पाऊल उचल जातील. तर तोच ट्रेंड जो आहे तो आपण देखील त्यांना सपोर्ट करूयात आणि आपण देखील जे या चॅनलचे सबस्क्रायबर्स असतील, जे या चॅनलचे व्हिडिओ बघत असतील, त्यांनी देखील चेतन सरांना या ठिकाणी सपोर्ट करून आपण देखील त्या हॅशटॅगमध्ये त्या ट्रेंडमध्ये सहभागी होऊयात. तर या ठिकाणी मित्रांनो, जो ट्रेंड आहे तो आपल्याला हॅशटॅग यूज करायचा आहे MIIT Wake Up. झोपेतून उठा, ॲग्रिकल्चर ॲडमिशन सेकंड अलॉटमेंट लिस्ट जी आहे ती लवकर लावा, विद्यार्थ्यांकडे लक्ष द्या, असं आपल्याला हॅशटॅग या ठिकाणी शेअर करायचं आहे मित्रांनो. यूट्यूबवरती MIIT Wake Up हा हॅशटॅग यूज करून हे ट्विट करायचे. तुम्ही ह्याला रिट्विट करू शकतात. ट्रेंड जो आहे तो त्या ट्विटरवरती शेअर करायचा मित्रांनो. या ट्विटची तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे. आणि मित्रांनो, आपल्याला हा ट्रेंड जो आहे, हा ट्विट, ही ट्विट जी आहे ती आपल्याला CMO महाराष्ट्र, त्यानंतर अजित पवार स्पीकर, उदय सामंत, दादाजी भुसे, त्याचबरोबर RRP स्पीकर, त्यानंतर AU ठाकरे, G24 तास न्यूज, TV9 मराठी, त्याचबरोबर माझा, असे जे काही न्यूज आहेत तुम्ही हवं तर पेपरचे असतील, हॅशटॅग आपलं @लोकमत, @पुण्यनगरी, तुम्हाला ज्यांना हे शेअर करू वाटतं, जे नेते लोक असतील त्या नेते लोकांना हे ट्विट शेअर करा, जेणेकरून लवकरात लवकर यावरती ॲक्शन. कसं असतं, कुठलीही गोष्ट जोपर्यंत लोकांपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत त्याच्यावरती लवकर ॲक्शन घेतली जात नाही. त्यामुळं हे ट्विट जे आहे तुम्ही त्यांना तुम्ही लवकरात लवकर या ठिकाणी शेअर करा, आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा, म्हणजे यावरती लवकर ॲक्शन घेतली जाईल. आणि मित्रांनो, बाकी टेन्शन घ्यायचं नाही आहे, कारण जे व्हायचं ते होणारच आहे, त्यामुळे टेन्शन घेऊन काय अर्थ नाही आहे. तर बस एवढीच विनंती की हा जो ट्विट आहे ते जास्तीत जास्त शेअर करा आणि लवकरात लवकर यावरती काहीतरी तोडगा निघेल त्यामुळे. आणि जर मित्रांनो तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा भेट दिलेली असेल तर नक्की चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे तुम्हाला भविष्यातली व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळत राहतील. भेटूयात पुढल्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.